पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये लव जिहादचं प्रकरण घडल्याचा दावा भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. या प्रकरणातील पीडित मुलीच्या सुटकेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. 4 वर्षांपूर्वी आरोपीनं पीडित अल्पवयीन मुलीला हुस लावून पळवून नेलं होतं. या प्रकरणी पोलिसात तक्रार करूनही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केलाय. दरम्यान या पीडित मुलीचा प्रचंड छळ झाल्यानं तिला मानसिक धक्का बसल्याचं तिच्या पालकांनी सांगितलं. मुलीला घरात डांबून ठेवलं, तिला सिगरेटचे चटके दिले, तसंच अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केलाय. पडळकरांच्या या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. त्यांनी दिलेल्या प्रिलिमिनरी माहितीच्या आधारावर या गुन्ह्यातले आरोपी जावेद मुख्तार शेख वय 22 वर्ष याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्या मुलीची मेडिकल तपासणी करण्यात आली, त्याचे स्टेटमेंट घेण्यात आले, जेएमएफसी समोर त्याच्या CRPC 164 प्रमाणे स्टेटमेंट घेण्यात आलं आणि ह्या सगळ्या फॅक्ट्सच्या आधारावर या गुन्ह्यामध्ये वाढीव कलम IPC 324, 344, 376 हे वाढवण्यात आले. त्याचप्रमाणे PCSO Act कलम 4, 6, 8, 10 व 21 हे वाढवण्यात आलेले आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे